नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही आपल्या घरातील कचऱ्याच्या डब्याचे कधी निरीक्षण केले असेल तर त्यात तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद, काच, धातू, भाज्यांची देठे, फळांच्या साली असे अनेक टाकाऊ पदार्थ दिसले असते. हे टाकाऊ पदार्थ म्हणजेच घनकचरा. तर मग आपल्याला घनकचऱ्याची व्याख्या करता येईल की मानवाच्या विविध कृतीतून जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात त्यांना घनकचरा असे म्हणतात. घनकचऱ्याची जर योग्य विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की घनकचरा ही संपूर्ण जगामध्ये एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे, कारण की यामुळे पाणी, हवा, जमीन ही दूषित झालेली आहे. तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा याचा विपरीत असा परिणाम होत आहे. म्हणून या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट होणं खूप गरजेचं आहे. कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी त्याची विभागणी करणं हे आपल्या हातात आहे. दोन प्रकारे या कचऱ्याची विभागणी आपण केली पाहिजे. एक म्हणजे विघटनशील कचरा आणि दुसरा अविघटनशील कचरा. विघटनशील कचरा म्हणजे ओला कचरा. याच्यामध्ये भाज्यांचे देठ, फळांच्या साली, शेण, माती यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. तर अविघटनशील कचरा याच्यामध्ये धातू, काच, प्लॅस्टिक यांचा समावेश होतो. आपण अशा पद्धतीने जर हे कचऱ्याचे विल्हेवाट जर लावली किंवा विभागणी जर केली तर आपण पर्यावरणाचा ऱ्हास नक्कीच कमी करू शकतो. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवू शकतो आणि आपले आरोग्यसुद्धा हे निरोगी राहू शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वांनी मिळून संकल्प करायचा आहे की मी कचऱ्याचे वर्गीकरण करेल, तसेच परिसरामध्ये कचरा होणार नाही याची काळजी घेईल आणि पर्यावरणाचं संरक्षण देखील करेल.